बोचऱ्या थंडीत रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या निराधारांना नव्या कोऱ्या चादरी वाटप करून त्यांना मायेचा ऊब देण्याचा प्रयत्न. नांदेडमधील कमल फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड शहरातील अपंगाच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे राहुल साळवे व कमल फाउंडेशनचे दुसरे सारथी अमरगोदने, पत्रकार बुद्धभूषण सोनसळे व त्यांच्या 10 ते 12 जणांच्या टीमने हा प्रयत्न केला. एसटी स्थानकात, रेल्वे स्थानक, मोंढा, महावीर चौक, बंदा घाट परिसरात रस्त्याच्या कडेला थंडीत कुडकुडणाऱ्या भिकारी, दिव्यांग व वृद्ध आजी आजोबांना, लहान मुले मुली, अनाथ आणि निराधारांना या तरुणांनी 40हून अधिक चादरी वाटप केल्या. गेल्या काही दिवसापासून शहरासह परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. सायंकाळनंतर घरातून बाहेर पडणे थंडीने असह्य होत आहे. वाढत्या थंडीने नागरिक हैराण झाले आहेत. स्वेटर, जॉकेट, लोकरी कान टोप्या, स्कार्फ याचा वापर सुरू केला आहे. निवारा असणाऱ्या थंडीपासून बचावासाठी ही सर्व साधने उपलब्ध आहेत, मात्र रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी राहणाऱ्या भिकारी, दिव्यांग, वृद्ध आजी आजोबा, लहान मुले, अनाथ व निराधारांना या थंडीपासून बचाव करण्यासाठी कोणतेच साधन उपलब्ध नाही. त्यांनी या बोचऱ्या थंडीतच चुरकुडत रस्त्याच्या कडेला रात्र काढावी लागते. रस्त्याच्या कडेला या निराधारांची ही अवस्था कमल फाउंडेशन व त्यांच्या टीमला झाल्यानंतर त्यांनी या लोकांना पांघरण्यासाठी चादरी देऊ केल्या. शहरात विविध ठिकाणी उघड्यावर झोपणाऱ्या 40 जणांना या चादरीने मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. आज नांदेड शहरामध्ये वृद्ध, निराधार, अपंग यांना आज आम्ही श्री जयपाल वाघमारे सर, दैनिक पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी, यांच्या मार्फत व कमल फाउंडेशन यांची पूर्ण टीम आज शहरातील रेल्वे स्टेशन असो, नवा मोंढा असो, इतवारा, गुरुद्वारा असो, या रस्त्यावरील कडेलच्या मायेचा ऊब देण्याचा आम्ही प्रयत्न केला आज. आणि आज त्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षाही जाणून घेतल्या की त्यांना आज खूप, आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि एक आमचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही एक मायेचा ऊब देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दैनिक पुढारी या वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी माननीय जयपाल भाऊ वाघमारे सर यांनी आज कमल फाउंडेशन NGO या टीमसोबत आज नांदेडमध्ये भिक्षा मागून जो आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्या अशा गोरगरिबांना थंडीची ऊब म्हणून, एक मानवतेचं प्रतीक म्हणून आज त्यांना शाली वाटप करण्यात आले, ब्लँकेट देण्यात आले आहे. आज हे ब्लँकेट मुख्य नांदेड शहरामध्ये गोर्धनघाट असेल, बंदाघाट असेल, मुख्य रेल्वे स्थानक आहे, बसस्थानक आहे, अशा प्रमुख ज्या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानक आहे अशा प्रमुख ठिकाणी हे ब्लँकेट गोरगरीब जे लाभार्थी आहेत त्यांना आज जयपालभाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून कमल टीम फाउंडेशनच्या सर्व टीमकडून आज वितरित करण्यात आले. किती ब्लँकेट वाटप? आज जवळजवळ 40 ब्लँकेट आम्ही वाटप करण्यात आले.